कॉलेजमधून डायरेक्ट तुला साताऱ्यात भेटले आणि आपण परत चाललोय. आत्ताशी 4 वाजलेत. आपण वेळेत पुण्यात पोहोचणार. वाव. आणि आता असे आपण किती ठिकाणी जाऊ शकतो. लोणावळा, पाचगणी, माळशेज घाट. वाव. तुला माहिती आहे ना पूर्णपणे वेडी आहेस तू. हो. नमस्कार, मी अक्षया देवधर आणि मी नुकतंच स्टोरीटेल साठी एक ऑडिओ बुक रेकॉर्ड केलंय. नावाप्रमाणेच अर्थातच या सिरीजमध्ये खूप सारे झोल झालेले आहेत. आणि ही सिरीज नेमकी कशावर आहे असा तुम्हाला जर का प्रश्न पडत असेल तर कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक माणसानी किंवा कॉलेजमध्ये गेलेल्या प्रत्येक माणसानी ही सिरीज ऐकायला काहीच हरकत नाही आहे. कारण तुमच्या माझ्यासारखे सगळे अनुभव त्याच्यात तुम्हाला मिळतील. जसं मला कॉलेजमध्ये जे अनुभव आले तुम्हाला आले, आपल्या मित्रमैत्रिणींना आले, त्यांच्या आयुष्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी, निवडक क्षण, हे सगळं तुम्हाला त्या सिरीजमध्ये ऐकायला मिळेल. मुळात आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर कदाचित लव ॲट फर्स्ट साईट वगैरे आपल्याला होऊ शकतं किंवा आपल्या समोर कुणाला तरी ते झालेलं असतं, तर आपण टिराईत म्हणून त्या गोष्टीकडे कसे बघतो आणि तुम्ही स्वतः जर का तिथे असाल तर तुम्ही काय काय केलेलं आहे हे सगळं त्या स्टोरीमध्ये आहे. तरुणांवर आधारित ही स्टोरी आहे आणि याच्यात खूप पैलू आहेत. नेत्रा त्याच्या बोटांशी नखांशी खेळत होती. मोहित पण शांत आणि आनंदी होता. समोरच्या माणसाने त्याची खिडकी बंद केली आणि इतका वेळ येणारा वाऱ्याचा आवाज कमी झाला. नेत्राचे उडून चाललेले केस आता फक्त वरवर उडायला लागले आणि दिवसभराच्या खटाटोपानंतर मिळालेल्या या शांततेत तिचे डोळे मध्येच सेकंदभरासाठी मिटायला लागले. पापण्यांची हालचाल मंदावली. प्रत्येक भागाच्या शेवटी नेमकं काय होणार याची उत्सुकता तुम्हाला कायमच राहणार याची मी खात्री देते तुम्हाला. आणि ही सिरीज रेकॉर्ड करताना मला खूप मजा आली कारण विविध कॅरेक्टर्स, विविध स्वभावांची लोक या सिरीजमध्ये आहेत आणि ती सगळी मला वाचताना खूप मजा आली. कारण आपण आयुष्यात खूप माणसं बघितलेली असतात आणि ॲक्टर असल्या कारणाने आपण तर त्यांच्यातल्या काही काही गोष्टी साठवून ठेवतो की हे मी इथं प्ले करणार आहे, तिथं प्ले करणार आहे. तर त्यातल्या काही काही गोष्टी मी या कॅरेक्टर्समध्ये घालण्याचा प्रयत्न केलाय, जी मी बघितली होती कॅरेक्टर्स. मला खरंच असं वाटतं की तुम्ही नक्की हे क्षण अनुभवलेले असणार आहेत. त्याच्यामुळे हे ऐकताना तुम्हाला तिराहीत नाही वाटणार, हे आपल्याच कॉलेजमधलं काहीतरी इथं उतरवलंय का काय असा आभास निर्माण करणारी ही कथा आहे. सो ही वाचताना जेवढी मला मजा आली तेवढीच तुम्हाला ऐकताना येईल अशी मला खात्री आहे. म्हणून तुम्ही स्टोरीटेल ॲप नक्की डाउनलोड करा आणि त्याच्यावर 10 भागांची ही सिरीज झोलर ऐकायला विसरू नका.